वेलकम टू आपण प्लाझ्मा आणि फॉर्म एलिमेंट म्हणजे आरबीसी डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट ह्या सर्व गोष्टींना क्लिअर केलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला सिम्पली पाहायचं की कोग्युलेशन ऑफ ब्लड म्हणजे काय ब्लड गोठते कसं ब्लड ची क्लॉटिंग कशी होते कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे की यामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात या सगळ्या गोष्टींना डिस्कस करायचं आपल्याला को ॲग्युलेशन ऑफ ब्लडमध्ये ओके सो सिम्पली तुम्हाला एक कन्सेप्ट माहीत असणे गरजेचे की कोग्युलेशन म्हणजे काय आणि होते कसे ज्यावेळेस एक्स्ट्रॅन्सिक किंवा इंट्रान्सिक फॅक्टर ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये फॉरेन सबस्टन्सेस येतात त्यावेळेस ब्लड स्वतःला क्लॉट करतं त्यामागे खूप सारे रिझन्स आहेत रिझन पाहण्याची गरज नाहीये सिंपल सिम्पल एक दोन रिझन आपण घेणारच आहे यामध्ये ओके बघा ही आपली ब्लड वेसल आहे ब्लड वेसल कोणत्याही कारणाने ब्रेक झाली किंवा पंचर झाली तर त्यावेळेस काय होणार यस एक्स्ट्रान्सिक जो एक्सटर्नल पार्ट आहे तो कोणाच्या मध्ये येईल ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल किंवा ही जी वेसल आहे ब्रेक झाल्यामुळं ब्लडला क्लॉट करणे गरजेचं आहे कारण ब्लड वेस्ट जाऊ नये जनरल टाइम जो असतो नॉर्मल कंडिशन नॉर्मल कंडिशन मध्ये ब्लड मध्ये हिपेरिन नावाचा हिपेरिन नावाचा एक कंपाऊंड आहे ब्लड मध्ये जो की ब्लड ला क्लॉट होऊ देत नाही म्हणजे अँटी क्वाबुलंट म्हणून हिपॅरिन काम करत असतो नॉर्मल कंडिशनला आता सध्या मला कोणतीही जखम झालेली नाही या कंडिशनला माझ्या बॉडी मध्ये हिपेरिन फ्लो होत आहे जो की ब्लडला क्लॉट होऊ देत नाही पण ज्यावेळेस आपण बघतो की क्रिकेट वगैरे खेळताना जो बॉल लागतो त्यानंतर हिरवा होऊन जातो हात किंवा मग काहीतरी खेळता वेळेस जखम होते त्यावेळेस ब्लड क्लॉट होतं एकतर स्किनच्या आत काळ्या कलरचं ब्लड दिसायला लागतं किंवा स्किन कट झाल्यानंतर त्यावर एक कलर ब्लॅक कलरचा लेअर तयार होतो तिथं ब्लड क्लॉट होतं ओके okay, पण नॉर्मल कंडिशनला हेपॅरेन ब्लडला क्लॉट होऊ क्लॉट होऊ देत नाही मग बघूया ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स इम्पॉर्टंट्स आहेत सो so, ब्लडमध्ये फॅक्टर्स असतात ज्या फॅक्टरना आपण क्लॉटिंग फॅक्टर म्हणतो क्लॉटिंग फॅक्टर क्लॉटिंग फॅक्टर्स आणि ते आहेत नियर अबाउट थर्टीन पण थर्टीन पैकी सिक्स नंबरचा क्लॉटिंग फॅक्टर हा इन एक्टिव्ह आहे आपण असं म्हणतो बघा तेरा आहेत पण तेरापैकी तेरा एक काम करत नाही त्यामुळे आपण बारा म्हणत असतो ट्वेल्व क्लॉटिंग फॅक्टर्स ओके प्रोसेस कशी होते बघा ज्या वेळेस ज्या एखादी ब्लड व्हेसल्स किंवा टिश्यू ब्रेक झाल्या किंवा पंक्चर झाल्या त्यावेळेस काय होणार सुरुवातीला सगळ्यात पहिले जिथं पंक्चर झालेली आहे प्लेटलेट यापैकी प्लेटलेट ज्या आहेत ह्या काय काम यांचं प्लेटलेटच ब्लड क्लॉटिंग मध्ये हेल्प करणार जिथे वेसल जिथे नस फाटलेली आहे तिथे सगळ्यात आधी कोण जाऊन बसणार तर तिथे जाऊन बसणार प्लेटलेट खूप साऱ्या प्लेटलेट्स येऊन इथे काय करतील याला ब्लॉक करण्यासाठी घेतील ओके okay, खूप साऱ्या प्लेटलेट एकत्र येतात त्यावेळेस आपण त्याला थ्रॉम्बस म्हणतो हे क्लिअर आहे आपल्याला थ्रॉम्बस थ्रॉम्बस इज द बंच ऑफ प्लेटलेट्स आणि थ्रॉम्बस काय करत असतो सेरोटोनिन सिक्रेट से करतो सेरोटोनिन इज द लोकल वेसो कॉन्ट्रॅक्टर जिथेही जाईल तिथे वेसला थोडस नॉर्मली छोटं करण्याचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करेल सेरोटोनिन ओके okay, कोण सिक्रेट केला थ्रॉम्बस न थ्रॉम्बस म्हणजे काय द बंच ऑफ प्लेटलेट्स पा प्लेटलेटचं स्ट्रक्चर सा सांगते मी सांगितलं होतं की त्या इरेग्युलर शेप आहेत म्हणजे तिथे जाऊन त्या अडकू शकतात त्यानंतर स्टिकी आहेत म्हणजे त्या एकमेकाला जाऊन चिकू शकतात तर तिथं ब्लॉकेज तयार करायचं काम कोण केलं थ्रॉम्बसनं म्हणजे प्लेटलेटच्या बंचनं आणि सेरोटोनिन सिक्रेट करून वेसला थोडस छोटं करून घेतलं ओके हा एक हा एक काय म्हणू आपण पात्र तर आहेच ओके okay, या तर ब्लड क्लॉट होणारच पण ब्लड मध्ये जे बारा फॅक्टर आहेत ते बारा फॅक्टर करणार काय जिथे कुठे हे महत्वाचं आहे याला कॅस्केड मॅकॅनिझम म्हणत असतो आपण कॅस्केड म्हणजे एक नंतर दोन दोन नंतर तीन तीन नंतर चार पाच अशा अशा ऍक्टिव्हिटीज परफॉर्म होणे त्याला आपण कॅस्केड मॅकॅनिझम म्हणत असतो बघा ही वेसल आहे वेसल ब्रेक झाल्यानंतर जिथेही ब्रेक होईल त्या ब्रेक झालेल्या पार्टमधून काय होणार तर थ्रोंबो कायनेज सॉरी थ्रोंबो प्लास्टिन थ्रोंबो प्लास्टिन नावाचा सबस्टन्स बाहेर पडेल सुरुवातीला काय झालं जिथं जिथं वेसल ब्रेक झाली तिथून थ्रोंबो प्लास्टिन बाहेर पडला ओके आणि थ्रोंबो प्लास्टिननं ॲक्टिव्ह केलं थ्रोंबो कायनेजला थ्रोंबो कायनेज ओके लक्षात घ्या जिथं ब्लड व्हेसल ब्रेक झाली तिथून थ्रोम्बो प्लास्टिन बाहेर पडला थ्रोम्बो प्लास्टिननं ला ॲक्टिव्हेट केलं आता कायनेज कोणाला ॲक्टिव्हेट करतो मी इथं थ्रोम्बो ला पी लिहितो त्यांना ॲक्टिवेट केलं ला ओके आता त्यापुढे प्रोसेस काय झाली ब्लड ब्लडमध्ये असणाऱ्या ब्लडमध्ये असणाऱ्या फॅक्टर ज्याचं नाव आहे प्रोथ्रोम्बिन प्रो थ्रोम्बिनला ॲक्टिवेट केलं कोणाला ऍक्टिवेट केलं थ्रोंबो काही नाही प्रोथ्रोम्बिन आणि संपत नाही हा जो थ्रॉम्बिन आहे हा थ्रोम्बिन ऍक्टिव्हेट करतो फिब्रिनोजन फिब्रिनोजन आणि फिब्रिनोजन हा आहे सोल्युबल सोल्युबल म्हणजे तो ब्लडमध्ये सोल्युबल फॉर्म मध्ये होता फिब्रिनोजन ऍक्टिव्हेट करतो लास्ट प्रोडक्ट फिब्रिन ज्याला फायब्रिन पण म्हणतात फिब्रिन ओके आणि फिब्रिन काय तर हा इनसोलुबल फॉर्म आहे काय सोल्युबल नाही आहे ब्लड मध्ये पण हा फायब्रिन काय करतो समजा ही वेसल होती या वेसलमध्ये ब्रेक झाल्यानंतर थ्रोंबो प्लास्टिन थ्रोम्बो कायनेस प्रोथ्रोम्बिन थ्रोंबिन फायब्रिनोजन आणि शेवटी इनसोलुबल फेब्रिन तयार झाला इथे हा फिब्रिन काय करेल इथं एक मेश तयार करेल मेश म्हणजे काय अशी नेटवर्क फायब्रिनच्या धाग्यांची अशी जाळी तयार करेल या जाळीमुळे काय होणार ही जाळी तिथे जाऊन चिपकणार जिथं ब्रेकेज आहे या जाळीमुळे ब्लड बाहेर तर जाणार नाही पण ज्या प्लेटलेट होत्या ह्या प्लेटलेट आपण रेड कलरच्या प्ले आ, येलो कलरच्या प्लेटलेट्स घेऊ येलो कलरच्या प्लेटलेट्स खूप साऱ्या इथे जाऊन चिपकतील काही डब्ल्यू बी सी ज्याला व्हाईट कलर करू आपण डब्ल्यू बी सी इथे जाऊन चिपकतील ओके त्यानंतर काही आरबीसी ज्याला रेड कलर करू आरबीसी पण इथे जाऊन चिपकते सो ज्यामुळे काय झालं ती जी वेसल होती जिथे ब्रेक झाली होती ती वेसल टोटली ब्लॉक होते आणि ब्लड फ्लो थांबतो आणि मुळे इथे क्लॉटिंग होते म्हणजे ड्राय होऊन जातो टोटल सो या पद्धतीने ब्लड क्लॉट होत असते या पद्धतीने ब्लड रक्त गोठत असतं ओके सिंपल मेकॅनिझम होतं आपण इथूनच स्टार्ट केलं होतं कोशन ऑफ ब्लड प्लेटलेट्स तिथे जमा झाल्या थ्रोब सेरोटोनिन त्याच्यामुळे व्हेसल थोडी बारीक झाली त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन कशा कशाचं झालं तर जिथं ब्लड जिथं ब्लड व्हेसल कट झाली होती तिथून थ्रोम्बोप्लास्टिन प्लास्टिन प्रोथ्रोम्बिन प्रोथ्रोंबिन थ्रोंबिन आणि फायब्रिन फायब्रिनं तिथे जाऊन मेश मेश म्हणजे असं नेटवर्क बनवलं ज्या मुळे ब्लड बाहेर जात नव्हतं तिथे अडकून पडलं काय काय अडकलं प्लेटलेट आरबीसी डब्ल्यूबीसी आता तिथं काम आहे वेगळं काम आहे आरबीसी तिथे जाऊन काहीतरी कामच करत आहेत पण त्यांना थांबवलं कशासाठी तर समोर ब्लड जाऊ नये आपण पाठ पाहतो ना शेतातला पाठ तिथे आपण जे दगड टाकतो किंवा मग सिमेंटचे खराब झालेले पोते टाकतो ब्लडला सॉरी पाण्याला समोर जाऊ नये म्हणून सेम सेम कन्सेप्ट इथं वापरलेली आहे की पाणी समोर जाऊ नये म्हणून इथं बंचेस वापरले गेले ब्लड सेलचे या पद्धतीने होत असते ब्लड क्लॉटिंग ओके आता हा एक एक्सट्रेन्सिक पात आहे आणि एक इंट्रेन्सिक पात आहे तो आपल्या मध्ये नाहीये पण तुम्हाला सांग, सा, हे सांगतो ज्या वेळेस बाहेरून काहीतरी जखम झालेली म्हणजे स्किनला वगैरे जखम झाली एक्स्ट्रान्सिक म्हणजे बाहेरच्या इन्वॉरमेंटचे काहीतरी फॅक्टर्स ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्याला एक्स्ट्रेन्सिक पाथवेना ब्लड क्लॉटिंग चा कॅस्केड ऍक्टिव्हेट होतो आणि इंट्रान्सिक म्हणजे काय इंटरनली काही जरी हे झाले जखम वगैरे झाली तर इंटरनली ब्लड ब्लड सेल्स ब्लड क्लॉटिंग मध्ये मदत करत असतात त्या कंडिशनला म्हणतो आपण इंट्रान्सिक पाथवे ऑफ ब्लड क्लॉटिंग ओके okay, सो so हा सिम्पल टॉपिक होता यानंतरच्या टॉपिकमध्ये पाहणार आहे आपण ब्लडच्या ग्रुप्स ओके okay? ब्लड ग्रुप्स आणि आर एच फॅक्टर्स ओके okay? भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये